अशोक चव्हाण का इस्तीफा चौंकाने वाला है। मुझे नहीं पता था कि ये फैसला अचानक क्यों लिया गया है। इस विषय में मुझसे इनकी किसी भी तरह की चर्चा नहीं हुई है। ऐसी प्रतिक्रिया कांग्रेस प्रदेश अध्यक्ष वडेट्टीवार द्वारा दी गई। इसी के साथ ही वडेट्टीवार बोले कि मैंने 2007 से उनके साथ काम किया है। साथ ही वडेट्टीवार ने अपने पक्ष परिवर्तन की चर्चा पर पूर्ण विराम लगाते हुए कहा कि इसमें कोई सच्चाई नहीं है कि मैं भी पक्ष परिवर्तन कर रहा हूँ। राजीनामा धक्कादायक आहे, अचानक का निर्णय घेतला याच्यामागचं कारण अजूनही स्पष्ट नाही। त्यांनी काही कोणाशी चर्चा केली तर मला माहिती आहे, माझ्याशी चर्चा तशी कुठली झाली नाही। म्हणजे त्यांच्याबरोबर मी गेले 2007 पासून आज 16 वर्ष झालेत त्यांच्याबरोबर मी काम करतोय। त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे, एक एक नाही दोन दोनदा काम केलेलं आहे राज्यमंत्री म्हणून, आणि माझे त्यांच्याशी फार सलोख्याचे संबंध होते। आणि कदाचित त्यामुळंच अनेक वावड्या उठल्यात इथे गेले की वडेट्टीवार जातील त्यांना जोडून, यामध्ये काही तथ्य नाही। मी आता मतदारसंघामध्ये फिरतो आहे, त्यांच्या जाण्याचं कारण ते स्पष्ट करू शकतील, पण मधामध्ये मात्र अनेक चौकशीचा फेरा त्यांच्यामागे लागल्याची माहिती आमच्याकडे येत होती, पण त्यात पुढे काही विषय स्पष्टपणे आले नाहीत, त्यामुळे तो चौकशी नेमकी काय होती हे काही कळलं नाही। आणि आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे, पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने हे पक्ष फोडण्याचं काम, माणसं नेते पळवण्याचं काम भाजपा करते आहे, तर मला वाटतं की मतदानरूपी राजा, मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे, वैतागला आहे, आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे।